हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण ऑन सेईंग प्लीज हा लेसन शिकल्या गेलेला आहोत आणि या लेसनमध्ये ज्या पॅसेज वाईज ॲक्टिव्हिटीज होत्या त्या पॅसेज शिकताना आपण त्या दिल्या गेलेल्या आहेत. आता हा एक या ऑन सेईंग प्लीजवरील शेवटचा व्हिडिओ ज्यामध्ये या लेसनमध्ये ब्रेन स्टॉर्मिंग म्हणून जो भाग दिल्या गेलेला आहे. नाव दिस ॲक्टिव्हिटी हॅज गिवन इन ब्रेन स्टॉर्मिंग ऑन सेईंग प्लीज. नॉट ओनली द लेसन्स हॅव ऑन सेईंग प्लीज बट ऑल दीज लेसन्स अँड टू द पोयम has given we have to the brainstorming that portion brainstorming cha portion dile gelela and asks in this lesson or in this part brainstorming which activity has given these activities depend on will be asked in examination ani manun hya ja kai te activity dile gelele ahet त्याच ॲक्टिव्हिटीजवर आधारित एक्झाममध्ये सुद्धा आपल्याला त्या ॲक्टिव्हिटीज विचारल्या जाणार आहेत. आणि म्हणून देअरफोर नाव वी हॅव लिसन्स अँड केअरफुलीज दीज पोर्शन्स हॅव टेकिंग दॅट ऑर टू द सीन. आणि म्हणून हा पोर्शन जो काही म्हटला जात असतो आपण काळजीपूर्वक या पोर्शनकडे लक्ष द्यायचं. ॲफ्टर दॅट these activities I will try to understood that मी समजून देण्याचा प्रयत्न करून राहिला गेलेला आहोत. आय होप यू विल सॉल्व इन युअर नोटबुक्स दॅट इज द नेसेसरीज दॅट अवर रिलेटेड टू द एक्झाम. परीक्षेच्या माध्यमातून परीक्षेशी संबंधित ह्या ॲक्टिव्हिटीज असल्यामुळे त्या तुम्ही त्या ठिकाणी सोडवणे आवश्यक आहे. येस, हिअर इज द फर्स्ट ॲक्टिव्हिटीज on the page number in our textbook has given the 20 page number je kai matla jat astat tya 20 page number varti hi aplyala activities ya tikani dilya geleli ahet. Now what are the meaning these activities? Yes, the first activities on the page number 20 pustakamadil pan number 20 var ही ॲक्टिव्हिटीज दिल्या गेलेली आहेत. काय म्हटल्या गेलेलं आहे? सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सेंटेन्स विच सजेस्ट द थीम ऑफ द एसे. येस, दॅट लाईक द ॲक्टिव्हिटीज विल बी आक्स इन 11th क्लास. वी हॅव फॅमिलियर व्हॉट आर द मीनिंग दीज सेंटेन्स ऑर दीज क्वेश्चन्स दॅट द सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सेंटेन्स विच सजेस्ट द थीम ऑफ द एसीज. या ठिकाणी खाली चार वाक्य दिल्या गेलेले आहेत. त्या चार वाक्यापैकी या लेसनची थीम काय आहेत त्या थीमशी संबंधित या ठिकाणी काही ए बी सी आणि डी असे चार वाक्य दिल्या गेलेले आहेत. चार सेंटेन्स दिल्या गेलेल्या आहेत. त्यापैकी इन द एक्झामिनेशन दॅट यस दॅट लाईक द ॲक्टिव्हिटीज विल बी आक्स इन एक्झामिनेशन विच पॅसेज हॅज विल गिवन दॅट. जो कोणता पॅसेज दिला जाईल त्या पॅसेजवरती अशा पद्धतीची ॲक्टिव्हिटीज राहू शकते आणि म्हणून आपल्याला मिनिंग समजणे आवश्यक आहे. काय करायचं आहेत? सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सेंटेन्स विच सजेस्ट द थीम ऑफ द एसे. या एसेची थीम काय, मध्यवर्ती कल्पना जे काही म्हटला जात असतो हा एसे कशाबद्दल आहे त्याचं योग्य अशा पद्धतीचं खाली दिलेल्या चार वाक्यापैकी दोन वाक्य आपल्याला या ठिकाणी निवडायचे आहेत. ते दोन वाक्य आपल्याला समजून ती ॲक्टिव्हिटीज आपल्याला ती वहीमध्ये सोडवायची आहेत. काय दिल्या गेलेल्या आहेत? द एसेज टेल अस अबाउट कर्टेसी सिव्हिलिटी मोरॅलिटी रेस्पॉन्सिबिलिटी अँड कंट्रोल दॅट. यस, हा एसे आपल्याला सभ्यता म्हणा त्याच्यानंतर कर्टेसी नम्रपणा जो काही म्हटला जात असतो तो नम्रपणा रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी म्हणा कंट्रोल जे काही म्हटला जातो ऑन ओवर दॅट इज द एंग्री वन ऑफ द पर्सन दॅट एखाद्या व्यक्ती जेव्हा चिडतो त्या चिडलेल्या याच्यावरती
एंगर वरती जे काही म्हटला रागा वरती जे काही म्हटला नियंत्रण कसं करायचं दैट लाइक फॉर दिस आर्ट विद एसेज टेल अस अबाउट दैट तर या लेसनच्या माध्यमातून आपल्याला त्या गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत सेकंड द एसेज एक्सप्लोर द डिफिकल्टीज दैट कैन बी इनकर्ड बाय एन इंडिविजुअल व्हेन डीलिंग विद द पब्लिक दैट पब्लिक सोबत एखादी व्यवहार करत असताना मात्र आपल्याला ज्या काही अडीअडचणी येत असतात त्या अडीअडचणी आपण स्वतःहून समजून घ्यायचं एक केवळ इंडिव्हिज्युअलच त्या पद्धतीच्या समजून घ्यायचं असा हा एसे आपल्याला सांगतो वन कॅन कीप वन्स पीस ऑफ माइंड विदाऊट हॅविंग टू लोअर देमसेल्स टू द लेवल ऑफ द परसिव्ड ऑफेंडर दॅट विशिष्ट अशा पद्धतीचा ऑफेंडर गुन्हेगार जो काही म्हटला जातो लेवल ऑफ द परसिव्ड ऑफेंडर जर असा समजला गेलेला असेल तर तो वन कॅन कीप पीस ऑफ माइंड विदाऊट हॅविंग टू लोअर देमसेल्स आपल्याला स्वतः एक विशिष्ट अशा पद्धतीचा कमजोरपणा न समजता त्या ठिकाणी पीस ऑफ माइंड शांततेच्या माध्यमातून मात्र आपण त्या गुन्ह्यापासून वाचू शकतो याच्याकरता पीस ऑफ माइंड असायला पाहिजे अँड फोर्थ पीपल विथ लो सेल्फ एस्टीम आर जनरली डिफिकल्ट टू वर्क विथ अँड दे लुक डाऊन अपॉन अदर्स टू गेट अ फिलिंग ऑफ सुपिरियरिटी दॅट किंवा मग पीपल विथ अ लो सेल्फ एस्टीम आर जनरली डिफिकल्ट टू वर्क विथ कारण ते की एखादी काम करत असताना सर्वसामान्य लोक त्याचा स्वाभिमान जो काही म्हटला जात असतो तो स्वाभिमान मात्र त्याचा आपोआपच कमी होत असतात दे लुक डाऊन अपॉन अदर्स टू गेट अ फिलिंग ऑफ सुपिरियरिटी दॅट त्याकरता जे काही म्हटला जात असतात त्या पद्धतीची जी सुपिरियरिटीची भावना जी काही म्हटला जात असतात लोकांमध्ये निर्माण होत असतात आणि मग लोक आपोआपच त्या ठिकाणी आपला स्वाभिमानसुद्धा गमावून बसत असतात या चारपैकी दोन वाक्य आपल्याला या ठिकाणी निवडून ते कम्प्लीट करायचे आहेत आय होप यू विल सॉल्व दिस ॲक्टिव्हिटीज दॅट ओके नाव द सेकंड Yes. Now these are to the activities we have to the given that in the passage one passage we have to the take the first passage we have to the taken that मला वाटते बहुतेक करून पहिल्या व्हिडिओमध्ये या लेसनचा जो पहिला व्हिडिओ होता त्याच्यामध्ये ही ॲक्टिव्हिटीज आपण सांगितले गेलेले कोणती ॲक्टिव्हिटीज आपल्याला सोडवायची आहेत यस हिअर इज द पेज नंबर पुस्तकामधील जे काही म्हटला जात असतात पुस्तकामध्ये पेज नंबर 20 आणि त्या 20 मधील ही जी काही ॲक्टिव्हिटीज आहेत कोणती लिस्ट द पीपल बीची ॲक्टिव्हिटीज बघा दिस इज द बी ॲक्टिव्हिटीज लिस्ट द पीपल अँड देअर बिहेवियर दॅट मेड द पॅसेंजर रूड इल मॅनर दॅट यस जो काही पॅसेंजर होता त्याची जी काही गैरवर्तणूक होती त्या गैरवर्तणूक च्या माध्यमातून जेव्हा तो त्यांनी वागण्याचा प्रयत्न केला गेलेला होता तेव्हा तो असा का वागल्या गेलेला होता त्याच्यासोबत अशा त्या लोकांनी वागणूक कोणकोणत्या लोकांनी त्या पद्धतीची त्याच्यासोबत वागणूक केल्या गेलेली होती की जेणेकरून मात्र तो पॅसेंजरसुद्धा मात्र बाहेर मात्र तो त्या पद्धतीचा तो वागायला त्याने सुरुवात केल्या गेली किंवा वागला गेलेला होता वर्तणूक केल्या गेलेली होती यस हिअर इज टू द थ्री पर्सन हॅज टू द गिवन दॅट थ्री पीपल हाऊसमेड नोकराने दिल्या गेलेल्या आहेत नोकराणीनंतर त्याची वाईफनंतर कोणता असा व्यक्ती होता की त्याच्यामुळे बहुतेक करून त्याच्यावरती तो परिणाम पडला आणि त्यांनी ती वर्तणूक केली दॅट लाईक फदी द ॲरो हॅज टू द गिवन दॅट तो बाण दिल्या गेलेला आहे त्या बाणानुसार आपल्याला ते चालायचं आहे त्या पद्धतीचं ते त्या पद्धतीचं असं गोलगोल चालायचं आणि शेवटी जे काही म्हटलं जात असतात त्या व्यक्तीचा व्यक्तीवर ज्या लोकांनी परिणाम जो काही साधला गेलेला होता त्याला म्हणतो आपण पॅसेंजर तर त्या पॅसेंजरवरती परिणाम साधणारे लोक कोणकोणते होते ते आपल्याला त्या ठिकाणी सोडवायचं आहे नाव द यस थर्ड ॲक्टिव्हिटीज इन द ब्रेन स्टॉर्मिंग दॅट इज द नेसेसरीज वी हॅव दॅट आपल्याला ती आवश्यक आहेत नाव पेज नंबर 20 वरती पुस्तकामध्ये पेज नंबर 20 वरती दिल्या गेलेली आहेत आणि ही ॲक्टिव्हिटीज कोणती गुड मॅनर्स आर रिक्वायर्ड इन अवर डेली लाईफ फॉर मेकिंग अवर सोशियल कॉन्टॅक्ट यस आपले जे काही सामाजिक जे काही कॉन्टॅक्ट जे काही असेल संबंध जे काही असेल मोअर कोऑपरेटिव्ह अँड फ्रेंडली समाजामध्ये राहत असताना मात्र आपण आपले जे व्यवहार जे काही म्हटला जात आपली वर्तणूक जे काही म्हटला जात असतात ती कोऑपरेटिव्ह एकमेकाला सहकार्याच्या माध्यमातून आणि फ्रेंडली मित्रत्वाच्या माध्यमातून असायला हवी इलुस्ट्रेट द बिहेवियर ऑफ द पोलाईट कंडक्टर विथ डिफरंट पीपल इन व्हेरियस सिच्युएशन आणि मग वेगवेगळ्या परिस्थितीनुसार तो कंडक्टर बस कंडक्टर वेगवेगळ्या लोकांसोबत
कशा पद्धतीने त्याने नम्रतेचं वर्तणूक त्या ठिकाणी दर्शवल्या गेलेली आहेत ते लिहायचं आहे. इथे दोन कॉलम दिल्या गेलेल्या आहेत, सिच्युएशन्स म्हणजे परिस्थिती आणि बिहेवियर, त्यावेळेस त्या परिस्थितीला धरून ती व्यक्ती कशा पद्धतीने वागल्या गेलेली होती. यस, द फर्स्ट हॅज टू द गिवन दॅट, पहिलं दिल्या गेलेलं आहे, द रायटर सेन्सिटिव्ह टोईज वॉज अ ट्रम्पल ऑन. यस, द रायटर सेन्सिटिव्ह टोई वॉज ट्रम्पल ऑन. लेखक जे काही म्हटला जातं एजी गार्डिनर, त्या एजी गार्डिनरच्या त्या अंगठ्यावरती, हुडकळा अशा त्या अंगठ्यावरती जेव्हा त्याने पाय दिल्या गेलेला होता, कंडक्टरने जेव्हा त्याच्या बुटाचा पाय जेव्हा दिला गेला होता, तेव्हा त्याचा टोई, पायाचा अंगठा जो काही म्हटला जात असतो तो संपूर्ण तुडवला गेलेला होता. ती सिच्युएशन आहे. त्यावेळेस तो कंडक्टर कशा पद्धतीने वागला? यस, द कंडक्टर सेड सॉरी विथ अन अपॉलॉजी अँड कर्टिसी. तर त्याने, त्या कंडक्टरने त्याला मात्र सॉरी म्हणून जे काही म्हटला जात असतात त्याच्याकडे त्या पद्धतीची क्षमा आणि एक नम्रपणा, सभ्यपणा जो काही म्हटला जात असतो तो सभ्यपणा त्याने दाखवण्याचा प्रयत्न केला. त्या पद्धती त्याने बिहेवियर केलं, वर्तणूक केली. हिअर इज द सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ अँड सिक्स्थ, यस, विल बी आस्क्ड इन एक्झामिनेशन. परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला ही ॲक्टिव्हिटी जी काही म्हटला जात असतात ती ॲक्टिव्हिटी विचारू शकते. जसं फॉर एक्झाम्पल, सेकंड, इन द रेनी सीझन डीलिंग विथ पीपल. यस, रेनी सीझन जे काही म्हटला जात असतात त्या रेनी सीझनमध्ये त्या लोकांसोबत, जेव्हा पाऊस जेव्हा चालू होता तेव्हा तो कंडक्टर त्या पावसाच्या वेळेस कशा पद्धतीने वागल्या गेलेला होता? यस, दीज हॅव टू द बिहेवियर्स हॅव टू द ही ओल्ड रन अपस्टेअर दॅट. तर तो जे काही म्हटला जात असतात, डबल डेकरची बस असल्यामुळे सरळ तो पायऱ्या चढत वर जायचा. टू गिव समवन द टिप दॅट देर वॉज अ रूम इनसाईड. आणि मग वरच्या लोकांना जास्त पाणी लागते डबल डेकर बसमध्ये आणि म्हणून खाली सुद्धा जागा आहेत, आतमध्ये जागा आहेत, हे त्याने त्या पद्धतीचं लोकाला पाणी चालू असताना, पाऊस येत असताना मात्र त्या दरम्यान त्या लोकांसोबत त्या पद्धतीचं तो त्या माध्यमातून तो वागल्या गेलेला होता. नाव हिअर इज द थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, डीलिंग विथ ओल्ड पीपल. तो म्हाताऱ्या लोकांसोबत, वृद्ध लोकांसोबत त्याने कसा व्यवहार केला गेलेला होता, डीलिंग, व्यवहार करणे किंवा वागणे वगैरे. डीलिंग विथ चिल्ड्रन, तो मुलांसोबत कशा पद्धतीचा वागत असे? यस, डीलिंग विथ यंग पीपल, जर तरुण मुलं जर असेल त्या बसमध्ये तर त्यांच्यासोबत तो कंडक्टर कसा वागत होता. अँड डीलिंग विथ अ ब्लाइंड मॅन, आणि जेव्हा बसमध्ये एक आंधळा व्यक्ती होता त्या आंधळा व्यक्तीसोबत कंडक्टरची वागणूक कशा पद्धतीची होती. दॅट लाईक फॉर दीज आर टू द बिहेवियर्स वी हॅव टू द गिव द अन्सर इन दिस टू द कॉलम दॅट. एक उत्तर म्हणून या कॉलममध्ये त्या पद्धतीचे ते अन्सर, जसं फर्स्ट ॲक्टिव्हिटीज करून दाखवल्या गेलेली आहे, द रायटर सेन्सिटिव्ह टोई वॉज अ ट्रॅम्पल ऑन, लेखकाच्या त्या अंगठ्यावरती जेव्हा लेखकाचा तो अंगठा त्याच्या त्या बुटाने जेव्हा तुडवल्या गेलेला होता तेव्हा मात्र तो रागावल्या गेलेला नव्हता, तर त्याने त्याची वर्तणूक सभ्यपणाची आणि सॉरी, यस, दीज आर टू द मॅजिक वर्ड्स आर यूज दॅट. हा एक जादुई शब्द जो काही म्हटला जात असतो तो जादुई शब्द लेखकासोबत त्याने व्यवहार करताना वापरला गेला होता, त्यामुळे द रायटर्स हॅव टू द नॉट अँग्री ऑन हिम दॅट. आणि म्हणून लेखकसुद्धा मात्र त्याला सॉरी म्हणल्यामुळे तो लेखकसुद्धा मात्र त्या कंडक्टरला रागवल्या गेलेला नव्हता. यस, दॅट लाईक फॉर दीज आर द थर्ड ॲक्टिव्हिटीज दॅट. नाव द फोर्थ ॲक्टिव्हिटीज, यस, हिअर इज टू द पेज नंबर 21, 21 पेज नंबरवरती दिल्या गेलेली आहेत. काय म्हटल्या गेलेलं आहे याच्यामध्ये? फाइंड आउट द वर्ड्स इन कॉलम बी विच कॉलोकेट विथ द वर्ड्स इन कॉलम ए. यस, त्याच्यावरचं थोडंसं या ठिकाणी कट झाल्या गेलेलं आहेत, मी वाचून दाखवतो की सच वर्ड्स आर ग्रुप ऑफ वर्ड्स विच हॅबिच्युअली ऑक्युअर टुगेदर अँड देअर बाय द कन्वेज मीनिंग बाय असोसिएशन आर कॉल्ड कॉलोकेशन्स वर्ड्स. याला कॉलोकेशन्स वर्ड्स म्हटल्या गेलेल्या आहेत. दोन शब्दा मिळून एक शब्द जो काही म्हटला जात असतो तो त्या ठिकाणी बनवायचा आहे आपल्याला. हिअर इज टू द वर्ड्स ए अँड बी कॉलम. ए कॉलोकेशन्स इज अ कॉम्बिनेशन ऑफ वर्ड्स इन अ लँग्वेज दॅट ऑफ्टन गो टुगेदर. आणि म्हणून ए कॉलमचा एक शब्द बी कॉलमची कुठंतरी जे काही म्हटला जात असतात तो जोडल्यानंतर एक कॉलोकेशन्स वर्ड्स त्या ठिकाणी तयार होत असतात. येस, विल बी ॲक्स इन एक्झामिनेशन दॅट. ही ॲक्टिव्हिटीसुद्धा एक्झाममध्ये विचारू जाऊ शकते.
तुम्हाला त्या पॅसेजमधून कोलोकेशन वर्ड्स त्या ठिकाणी शोधून काढा किंवा मग ते कोलोकेशन वर्ड्स त्या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न करा. अशी सुद्धा ॲक्टिव्हिटीज एक वोकॅबुलरीच्या माध्यमातून त्या ठिकाणी देऊ शकते. काय आहे इथं पहिला रेगुलर. यस, हिअर इज टू द बी कॉलम हॅज टू द फ्यू वर्ड्स दॅट. यस, मील, कन्सेप्ट, फूड, एक्झरसाईज, डेकोरेटेड, हार्ड, जाम, टाईम, एनिमल अँड जस्टिस. हे 7 ते 8 शब्द एका बी कॉलममध्ये दिले गेलेले आहेत आणि ए कॉलमचा एक शब्द जसा पहिला आहे रेगुलर. तर रेगुलर आपण काय करत असतो, रेगुलरला इकडला बी कॉलममधला जर आपण जर घेतो म्हणलं तर रेगुलर एक्झरसाईज अशा पद्धतीचा एक वर्ड्स कोलोकेशन्स वर्ड्स जे काही म्हटला जात असतात तर कोलोकेशन्स वर्ड्स त्या ठिकाणी तयार होतो. त्याच्यानंतर दुसरा जर पाहतो म्हणलं आपण तर मिड डे जे काही म्हटला जात असतात. यस, मिड डे म्हटल्यानंतर दुपारच्या वेळेला जे काही म्हटला जात असतात मिड डे, ते एक विशिष्ट अशा पद्धतीची ती जेवणाची वेळ असते आणि अशा त्या मिड डेचा जरा शब्द जो काही म्हटला जात असतो त्या ठिकाणी मील MEAL मील हा शब्द त्या ठिकाणी त्याची जोडी त्या ठिकाणी लागू शकतो. मग आपल्याला आता की सोबत कोणता वर्ड्स लागेल, फास्ट सोबत कोणता वर्ड्स लागेल, ट्राय सोबत काय लावावं लागेल आपल्याला बी कॉलममधला, ए कॉलममधला रिचली जर घेतला तर बी कॉलममधला कोणता वर्ड्स लागेल, फ्री जर एमधला घेतला तर बी कॉलममधला कोणता, ट्रॉफिक जर पाहतो म्हणलं जसं आता ट्रॉफिक आहे, ट्रॉफिक काय असतात, जाम असतात आणि मग ट्रॉफिक जाम, जाम ट्रॉफिक वा ट्रॉफिक जाम म्हणतो आपण. तर त्या ठिकाणी ट्रॉफिकचा ए कॉलममधला ट्रॉफिक त्याच्यासोबत बी कॉलममधला जाम JAM जाम हा वर्ड जर जोडतो म्हणलं तर एक कॉलोकेशन्स वर्ड त्या ठिकाणी तयार होत होतो. अशा पद्धतीची ही ॲक्टिव्हिटीज आपल्याला त्या ठिकाणी सोडवायची आहेत. हिअर इज टू द नेक्स्ट ॲक्टिव्हिटीज. यस, पुस्तकातील पेज नंबर 21 वर दिल्या गेलेली आहे. हिअर इज टू द लर्निंग कॉलोकेशन्स इज इसेन्शियल फॉर मेकिंग युअर इंग्लिश साऊंड फ्लुएंट अँड नॅचरल. मेक कॉलोकेशन्स अँड यूज इन युअर ओन सेंटेन्स दॅट. आता या ठिकाणी बिग आणि वेल अशा पद्धतीचे दोन वर्ड्स दिले गेलेले आहेत. एक इकडे बिगचा कॉलम दिला गेलेला आहे, त्याच्यामध्ये दोन वर्ड्स दिल्या गेलेल्या आहेत, मिस्टेक सरप्राईज, आणि इकडं वेल इकडं ड्रेस जे काही म्हटला जात असतात ते ड्रेस आणि त्या पद्धतीचे इकडे काही अशा पद्धतीचे फिलिंग द ब्लँक्स दिल्या गेले किंवा रिकामे डबे दिल्या गेलेले आहेत, कॉलम दिल्या गेलेले आहेत. तर त्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करा. जसं फॉर एक्झाम्पल बिग आहेत तर मिस्टेक काय, तर बिग मिस्टेक म्हणतो आपण. सरप्राईज जर असेल तर बिग सरप्राईज, खूप मोठं आश्चर्यकारक. आणि इकडं ड्रेस जर असेल तर वेल ड्रेस खूप छान आहेत. तर त्याकरता जर आपल्याला एखादी इकडे जर वेलच्या याच्यामध्ये जर आपल्याला जर सुचवायचं असेल ड्रेस नंतर, तर आपण म्हणतो की एखाद्याने कृती जर चांगल्या पद्धतीने जर केल्या गेलेली असेल तर आपण काय म्हणतो की यस वेल डन छान केलं. यस, दॅट लाईक नो दीज आर टू द वेल सोबत डन जोडावं लागेल. जसं आता इकडे बिग आहेत, आता बिग मिस्टेक, बिग सरप्राईज जे काही म्हटला जात असतात बिग सरप्राईज झालं. त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो बिग डिसिजन, म्हणजे खूप मोठा अशा पद्धतीचा निर्णय जो काही म्हटला जात असतो तो निर्णय त्या ठिकाणी घेतला गेलेला आहे. किंवा मग इकडे जर पाहतो म्हणलं तर वेल ज्याला म्हणतो रिटर्न जे काही म्हटला खूप छान लिहिल्या गेलेलं आहेत. तर अशा पद्धतीचे वर्ड्स घेऊन ही ॲक्टिव्हिटी या ठिकाणी आपल्याला तयार करायची आहेत. उत्तरं तुम्हाला इथून जवळपास एक लेसन झाल्यानंतर, म्हणजे पोयम झाल्यानंतर आपण किंवा लेसन झाल्यानंतर याचे उत्तरं तुम्हाला त्या पद्धतीचे ॲन ॲस्ट्रॉलॉजर डे सारखे पाठवण्यात येईल. तुर्तास आपण हे सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. यस, नाव द नेक्स्ट. यस, हिअर इज टू द नेक्स्ट ॲक्टिव्हिटीज हॅज टू द गिवन. काय करायचं आहे इथं, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल, पुट अ क्रॉस इफ ए वर्ड क्लास डज नॉट एक्झिस्ट दॅट. यस, हिअर इज द ॲक्टिव्हिटीज इन अवर टेक्स्ट बुक्स हॅज टू द पेज नंबर 22 जे काही म्हटला जात असतात त्या 22 या पेजवरती या ठिकाणी आपल्याला ती ॲक्टिव्हिटी दिल्या गेलेली आहे. यस, त्याला आपण बारकाईने जर पाहतो म्हटलं तर बघा सिरियल नंबर दिल्या गेलेला आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9. त्याच्यानंतर सिरियल नंबरचा जो आडवा कॉलम म्हणतो नाऊन NOUN म्हणजे नाम, वर्ब VERB, त्याच्यानंतर ॲडजेक्टिव ADJECTIVE आणि ॲडवर्ब ADVERB. ओके,
तर आपल्याला एक्झाममध्ये वोकॅबलरी जे काही विचारला जात असतात, शब्दार्थ जे काही लिहायचे असतात, तर तेव्हा कधी कधी आपल्याला म्हणत असतात की मेक इट नाउट, मेक इट ॲडजेक्टिव्ह, मेक इट ॲडवर्ब, शब्द दिले गेलेले असतात आणि त्या शब्दाचे आपल्याला त्या पद्धतीचे काही क वर्ब करायचे असते, ॲडजेक्टिव्ह करायचे असते, ॲडवर्ब करायचे असते. तसं आता पहिलं जर आपण जर पाहतो म्हणलं तर अपसेन्स हा एक वर्ड्स आहेत, त्याचा आपल्याला क्रियापद जर करायचं असेल वर्ब, तर आपण क्रियापदाच्या माध्यमातून विचार जर जेव्हा करतो आपण त्याचं होतं त्या क्रियापद त्याचं अपसेंट करायला लागणं आपल्याला, म्हणजे ए बी एस ई एन टी अपसेंट जे काही म्हटलं जात असतात ते अपसेंट. त्याच्यानंतर ॲडजेक्टिव्ह जे काही म्हटलं जात असतात त्याचंच ॲडजेक्टिव्ह पुन्हा अपसेंट होतात. आणि ॲडवर्ब जर पाहतो म्हणलं तर अपसेंटली ज्याला म्हणतो आपण अपसेंटली, मग ॲडवर्ब करणे फार इझी आहेत. काय इझी आहे तर कारण जो काही नाऊन दिल्या गेलेला असेल तर त्या नाऊन म्हणा, वर्ब म्हणा किंवा ॲडजेक्टिव्ह म्हणा, या याच्यातला शेवटचं जे काही म्हटलं जात असतात शेवटचं एखादी लेटर काढून त्या ठिकाणी यल वाय जर आपण जोडला, कधी यल वाय किंवा डबल यल वाय अशा पद्धतीचं जर आपण त्याला जोडण्याचा प्रयत्न करतो म्हणलं तर मात्र त्या ठिकाणी जर आपण सफिक्सेस म्हणू, म्हणजे वर्ड्सच्या मागून एखादी जेव्हा लेटर आपण जेव्हा जोडण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा मात्र ते सफिक्सेस म्हणून गणल्या जात असतात. तर या ठिकाणी अपसेन्स, दुसरं अपसेंट, ॲडजेक्टिव्हसुद्धा अपसेंटच होईल आणि ॲडव्हर्ब जर पाहतो म्हणलं तर त्याचं त्या ठिकाणी अपसेंटली. जसं आता दुसरं दिल्या गेलेलं आहे बघा अलार्म, वर्बसुद्धा त्याचा अलार्म्स घेतल्या गेलेल्या आहेत, ॲडजेक्टिव्ह त्याचा अलार्म झाल्या गेलेल्या आहेत, आय एन जी लावल्या गेलेल्या आहेत आणि त्याचं ॲडव्हर्ब जर पाहतो म्हणलं तर ॲडजेक्टिव्हला ए एल ए आर एम आय एन जी त्याला यल वाय जोडल्या गेलेलं आहे आणि मग त्याचं त्या पद्धतीचं ॲडव्हर्ब जे काही म्हटलं जात असतात ते ॲडव्हर्ब त्या ठिकाणी झाल्या गेलेलं आहेत. मला वाटते ॲडव्हर्ब जर एक्झाममध्ये जर विचारल्या गेलेलं असेल तर मात्र ॲडव्हर्ब करत असताना मात्र आपण चुकायला पाहिजे नाही. जो काही शब्द दिला गेलेला असेल शक्यतो करून त्या शब्दाला यल वाय किंवा डबल यल वाय हा प्रत्यय त्या ठिकाणी